तर मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण फायगोसाइडचा जो काही फंक्शनल एस आहे तो आपण इन डिटेल स्टडी करणार आहोत. तसंच त्याचे ॲडव्हान्टेजेस वगैरे काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि तसंच ज्या आपण हा टॉपिक डिस्कस करतो आहे त्याच्या नोट्स ऑलरेडी मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. आणि त्याची लिंक जे काही टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर ते तुम्ही नोट्स प्रेफर करू शकतात. तर चला तर माझा व्हिडिओ सुरुवात करूयात. द फंक्शनल एसे फॉर फायगोसाइट इज मेजर द ॲबिलिटी ऑफ एनगल्प अँड इंटरलाइज द पार्टिकल. आणि जो फायगोसाइट्स आहेत ते मेनली काय काम करतात, जेणेकरून जे काय ते जे पार्टिकल्स वगैरे असतील त्याला एनगल्प करण्यासाठी किंवा त्याला पूर्णपणे डिस्ट्रॉय करण्यासाठी वापरले जातात. दीज एसे आर क्रुशल फॉर दी अंडरस्टँडिंग द हेल्थ अँड इफिशियन्सी ऑफ द फायगोसाइटिक सिस्टीम विच इज अ व्हायटल फॉर कंबायटिंग इन्फेक्शन अँड मेंटेनिंग द हिमोस्टेटिस. आणि हा जो ए सी आहे तो क्रुशल आहे, जेणेकरून जे काही हेल्दी ठेवण्यासाठी सेलला किंवा त्याची इफिशियन्सी चेक करण्यासाठी फायगोसाइटिक सिस्टीमची. तसंच जे काही इन्फेक्शन वगैरे असेल त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन वगैरे कसं आहे, तसंच जे काही इंटरनल पार्ट आहे सेलचा तो कसा मेंटेन केला गेला पाहिजे, ते पूर्णपणे जे काही सिस्टीम असतील त्या ह्या एसे थ्रू आपण अंडरस्टँड किंवा जे काही स्टडी वगैरे त्याचा आपण करू शकतो. तर आता आपण पूर्ण जो काही एसे आहे तो कसा पूर्णपणे केला जातो, बॅक्टेरियल अपटेक एसे, त्याला बॅक्टेरियल अपटेक एसेसुद्धा म्हटलं जातं. तर बॅक्टेरियाचा यूज करून जे काही फायगोसिस्ट आहे त्याचा फंक्शनल एसे हा रन केला जातो. तर आता आपण पाहूयात त्याचं प्रिपरेशन वगैरे कसं केलं जातं आणि त्याचं पूर्ण जी प्रोसेस आहे ती कशी आहे. तर पहिल्यांदा फायगोसाइट आयसोलेशन. द फायगोसाइट सच एज न्यूट्रोफिल ऑर मायक्रोफाजेस आर आयसोलेट फ्रॉम द ब्लड ऑर टिश्यू. आणि जे काही फायगोसाइट आहे ते सगळ्यात पहिल्यांदा जे काही ब्लड किंवा टिश्यूमधून आयसोलेट केले जातात, जेणेकरून त्याचं जे फायगोसाइटिक जे काही सिस्टीम आहे ती आपण चेक करण्यासाठी. तसंच बॅक्टेरियल लेबिंग म्हणून वेगवेगळे जे काही मायक्रोऑर्गॅनिझम असेल किंवा एखादा टार्गेट बॅक्टेरिया असेल, उदाहरणार्थ आपण जर घेतलं तर ई कोलाय, हा जो टार्गेटेड बॅक्टेरिया आहे हा लेबल केला जातो फ्लोरेसन डायसोबत, आणि जेणेकरून तो इझी डिटेक्ट होऊ शकेल त्या टिश्यूसोबत. काय केल्यानंतर जे काही फायगोसाइटोसिस आहे ती प्रोसेस केली जाते. पहिल्यांदा काय केलं जातं, जे काही फायगोसाइट असतील ते आयसोलेट केले जातात ब्लड किंवा टिश्यूमधून. नंतर जे काही बॅक्टेरियल लेबलिंग आहे त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक टार्गेटेड बॅक्टेरिया घेतला जातो, त्याला फ्लोरेसन डायसोबत लेबल केलं जातं टू डिटेक्ट द त्या इझी डिटेक्शन होईल. त्याच्यानंतर मग काय केलं जातं, फायगोसाइटोसिस प्रोसेस करण्यासाठी त्याला ठेवलं जातं काही पिरियडसाठी. जे काही फायगोसाइट असतील किंवा फ्लोरेसन बॅक्टेरिया असतील ते इन्क्युबेट केल्या जातात फॉर अ स्पेसिफिक टाईम पिरियड टू अलाव द फायगोसाइटोसिस टू ऑकर. आणि फायगोसाइटोसिस ऑकर होण्यासाठी किंवा ही प्रोसेस पूर्ण होण्यासाठी त्या बॅक्टेरियाला आणि फायगोसाइट्स जे काही आहेत त्याला पूर्णपणे इन्क्युबेशनमध्ये ठेवलं जातं काही पिरियडसाठी. तर इन्क्युबेशन झाल्यानंतर त्याचे क्विंचिंग आणि वॉशिंग ही प्रोसेस केली जाते. क्विंचिंग सोल्युशन इज ॲडेड टू द डिटेक्टिव डिॲक्टिवेट एनी एक्स्ट्रा सेल्युलर फ्लोरेसन्स डिफरेशिएटिंग बिटवीन द अनगल्फ अँड सरफेस बाउंड बॅक्टेरिया. तर हे क्विंचिंग सोल्युशन काय करतात, त्या ॲडेड केल्या जातात तू कवर केल्या जातात जे काही एक्स्ट्रा सेल्युलर फ्लोरेसन असेल त्याला डिॲक्टिवेट करण्यासाठी किंवा डिफरेन्शिएशन करण्यासाठी. जे काही इनगल्फ झालेले पार्टिकल आहेत तसंच जे काही सरफेस बाउंड बॅक्टेरिया आहेत त्याला पूर्णपणे डिफरेन्शिएट करण्यासाठी हे क्विंचिंग हे जे सोल्युशन आहे ते वापरलं जातं. आणि नंतर जे काही सरफेसला बाइंड झालेले जे काही बॅक्टेरिया असतात त्याचे अजून काही बॅक्टेरिया असतात ते काही बाइंड झालेले नसतात त्या सरफेसला, ते असेच फ्लोट करत असतात त्याच्यावरती. मग ते बॅक्टेरियाला जे काही अनबाउंड बॅक्टेरिया असेल त्याला रिमूव्ह केलं जातं वॉशिंग सोल्युशनद्वारे. आणि लास्टला जे काही ॲनालिसिस केलं जातं विथ दी हेल्प ऑफ फ्लोसायटोमेट्री अँड द फायगोसाइट आर अनालाइज युझिंग द फ्लोसायटोमेट्री. दिस टेक्निक मेजर दी इंटेन्सिटी ऑफ अ फ्लोरेसन विद इन द इट सेल इंडिकेटिंग द नंबर ऑफ अ इंटरलाइज बॅक्टेरिया. आणि नंतर जे काही फायगोसाइट असतील जे काही अनबाउंड जे काही बॅक्टेरिया असतील ते वॉशआउट केल्यानंतर जे फायगोसाइट फ्लोसायटोमेट्रीमध्ये ॲनालिसिस केलं जातं त्याचं. आणि जे काही फ्लोसायटोमेट्री म्हणजे काय, एक अशी टेक्निक आहे ज्याच्यामध्ये जे काही फ्लोरेसनची इंटेन्सिटी आहे विद इन दी इट सेल ती आपण कॅल्क्युलेट करतो किंवा ती मेजर करतो. आणि नंतर जे काही आपण याच्यामध्ये कसं काय इंडिकेट करतो, जे हायर फ्लोरेसन इंटेन्सिटी आहे
म्हणजे ते दाखवतं की फायगोसायटिक ॲक्टिव्हिटी तिथं जास्त प्रमाणामध्ये झालेली आहे. जर तिथं इंटेन्सिटी ही फ्लोरेसनची जास्त दिसली तर तिथे समजून घ्यायचं त्या सेलमध्ये, स्पेसिफिक सेलमध्ये, ईच सेलमध्ये जे ग्रेटर अमाऊंटमध्ये फायगोसायटिक जे काय ॲक्टिव्हिटी आहे ती झालेली आहे. तर हे झालं पूर्णपणे प्रोसेस त्याची. एकदम सिम्पल प्रोसेस आहे. पहिल्यांदा जे काही टिश्यू असतील ते आयसोलेट केले जातात. नंतर टार्गेटिक स्पेसिफिक जो काही बॅक्टेरिया तो घेतला जातो त्याला कंबायनेशन इन्क्युबेशन दिलं जातं. त्याच्यानंतर किंचिंगद्वारे जे काही त्याला डिफरेंशिएट केलं जातं. त्याच्यानंतर अनवाउंड बॅक्टेरियाला वॉश केलं जातं आणि फ्लो सायटोमीटर थ्रू जी काही इंटेन्सिटी आहे ते त्याच्याद्वारे त्याचं डिफरेंशिएशन केलं जातं किंवा त्याचं मेजरमेंट हे केलं जातं. तर आता व्हॅरिएशन आणि कन्सिडरेशन. द डिफरंट पार्टिकल कॅन बी यूज्ड इन्स्टेड ऑफ बॅक्टेरिया सच ॲज अ ईस्ट पार्टिकल ऑन इनर बीड्स. द चॉईस डिपेंड ऑन दी स्पेसिफिक फायगोसायटिक फंक्शन बिंग स्टडी. आणि वेगवेगळे डिफरंट डिफरंट जे काही पार्टिकल असतील बॅक्टेरिया सोडून जे काय तेसुद्धा आपण याच्यामध्ये स्टडीसाठी घेऊ शकतो. तसंच आपण जर पाहिलं द फंक्शनल एसे कॅन बी ॲडॉप्टेड टू इन्व्हेस्टिगेट अदर ॲस्पेक्ट्स ऑफ अ फायगोसायटोसिस सच ॲज अ रिस्पिरेटरी ब्रस्ट आणि फॉलोइंग द फायगोसायटोसिस. आणि जे काही रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसेस असतात त्याच्या अगेनसुद्धा आपण हे वापरू शकतो जेणेकरून त्याचं फायगोसायटोसिस किती आहे ते आपण डिटेक्ट करू शकतो. तसंच हा जो डाटा आहे तो इन्शुअर करतो की एखादं क्रिटिकल जे काही आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण वापरू शकतो किंवा जे काही इम्युन रिस्पॉन्स आहे वेगवेगळ्या जनरेट करण्यासाठी वेगवेगळ्या इन्फेक्शनसाठी त्यासाठी आपण हे वापरू शकतो. तसंच जर आपण पाहिलं द दिस मे इन्क्लूड द वेल्स विथ द फायगोसाइट बट नो बॅक्टेरिया और बॅक्टेरिया अलोन द असेस नॉन स्पेसिफिक बाइंडिंग. आणि काही जे बॅक्टेरिया असतात ते फायगोसाइटला बाइंड होत नाही तर त्याच्या अगेन्स्ट हे आपण वापरू शकत नाही. पण जे बाउंड होणारे जे काही बॅक्टेरिया असतील त्याच्या अगेन्स्ट आपण हे जे फायगोसायटोसिस जे काही आहे ते वापरू शकतो. पण जे काही बॅक्टेरिया असतील त्याच्या जे अनबाउंड आहेत ते म्हणजे जे काही बाइंड होत नाही आहे त्याच्या अगेन्स्ट आपली जे काही इम्युन सिस्टीम आहे ते वेगळे इम्युन रिस्पॉन्स जनरेट करत असते. आणि जर जे काही काही वेळेस तर फायगोसायटोसिस जे काही न्यूट्रोफिल असतील किंवा मायक्रोफायजेस असतील ते बॅक्टेरियाल पुरं इन्व्हेलप करण्यासाठी वापरले जातात. तर आता त्याचे फंक्शन पाहूयात. तर इम्युन फंक्शनमध्ये जर आपण पाहिलं तर जे काही ससेप्टिबिलिटी आहे इन्फेक्शनच्या अगेन्स्ट किंवा जे काही कॉम्पिटन्स आहे ते वापरा त्यासाठी आपण हे वापरू शकतो. तसंच ड्रग डेव्हलपमेंटमध्ये जर ही जे काही फायगोसायटोसिसची जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती जर आपण पूर्णपणे त्याचं जे काही स्टडी केलं तर वेगवेगळे स्क्रीनिंग करण्यासाठी किंवा वेगवेगळे बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट जे काही ड्रग्स वगैरे डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण वापरू शकतो. किंवा जे काही डिसीज मेकॅनिझम आहे जर फायगोसायटिस डिसफंक्शन इज इम्प्लिकेटेड इन द व्हेरियस डिसीज फंक्शनल एस ए कॅन इट इन अंडरस्टँडिंग दिस मेकॅनिझम. आणि जर फायगोसाइटचं जे काही डिसफंक्शन झाल्यावरती वेगवेगळे जे काही डिसीज वगैरे कॉज होतात म्हणजे फायगोसायटिस त्याच्यावरती पूर्णपणे इम्पॅक्ट नाही पडला त्याच्यामुळे वेगवेगळे डिसीजसुद्धा कॉजेस होतात मग त्याचे पूर्णपणे मेकॅनिझम अंडरस्टँड करण्यासाठी हा जो काही फंक्शनल एस आहे तो आपण वापरू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण जो काही फायगोसायटोसिस हा जो काही फंक्शनलनेस आहे त्याचा तो आपण डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.